नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी भाजक्या पोह्याचा चिवडा बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे भाजके पोहे आहेत बघा। हे चांगले चाळून साफ करून झाडून पकडून घ्यायचे। हे असे असतात बघा, आणि दोन तीन वेळा असं कडक सुकवलेले असतात बघा। हे असे एकदम लगेच चुरा होतो त्याचा, असे कडक चिरा असतात ह्या पोहे। त्यासाठी लागणारे साहित्य जिरे मोहरी आहे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आहेत ह्या बघा अशा कापलेल्या, हे जिरे, बडीशेप आणि धने आणि थोडासा ओवा, हे बारीक केलेलं आहे। हे चवीपुरतं नमक, हे थोडीशी साखर आहे, साखर बारीक करून घेतलेली आहे, हिंग पावडर आहे, हळद आहे, लाल मिरची पावडर आहे, हा लसूण आहे बघा असा मी हे करून घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे बारीक। हे शेंगदाणे आहेत, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी चण्याची भाजकी डाळ आहे बघा। ही अशी निवडून साफ करून घेतलेली आहे। हे खोबरं, सुकं खोबरं आहे, त्याला असं उभं उभं असं कापून घेतलेलं आहे बघा। एक वाटी सुकं खोबरं आहे। फोडणीसाठी तेल, ही नमकची बुंदी बनवलेली आहे तिखट अशी, त्यामध्ये टाकायसाठी चिवड्यासाठी। आणि ही बघा बारीक शेव, मोठी शेव, ही दोन्ही पण मी बनवलेले आहेत चिवड्यामध्ये टाकायसाठी। तर आता मी टोप गरम करत ठेवते। हा बघा टोप गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे। चांगलं कडक गरम करून घ्यायचं। एकदा तेल चांगलं गरम झालं की थोड्या वेळेसाठी गॅस बारीक करायचा। हे बघ जिरा मोहरी टाकायचं, जिरं मोहरी चांगलं असं तडतड भाजलं पाहिजे बघा। हे बघा जिरं मोहरी चांगलं भाजायला लागलेलं आहे। तर आता हा कढीपत्ता टाकते। त्याच्यामध्ये हा लसूण बघा मी सांगितलं, अर्धी गड्डी, छोटी अर्धी गड्डी टाकलेली आहे लसूण, तो चांगला बारीक कापून घेतलेला आहे। लसूण चांगला खरपूस भाजायचा, लालसर असं चांगला भाजायचा। आता ह्याच्यामध्ये मी ही हिरवी मिरची कापून टाकलेली आहे। हिरवी मिरची पण टाकायची आणि थोडं लाल तिखट पण टाकायचं। हे बघा आता हे हिरवी मिरची पण चांगली अशी भाजलेली आहे, अशी कडक चांगली भाजायची। लसूण सुद्धा असं चांगला कडक लालसर असं घालायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेते, शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे। ह्याच्यामध्ये बघा ही एक वाटी खोबरं टाकते, कारण माझे ना पोहे एक किलो पोहे आहे, ही मी सगळं एक किलोचं सामान टाकते। आता हे चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं। यात बघा मी आता शेंगदाणे पहिले टाकले होते, खोबरं टाकलं होतं, आता ही भाजकी डाळ, चण्याची डाळ असते एक भाजकी, ती डाळ असते एक वाटीभर। भाजकी डाळ पण मी चांगल्याशी बघा, एक खोबरं सुद्धा लालसर असं छान झालेलं आहे, ते चांगलं असं भाजून घेते थोडं। बघा याच्यामध्ये आता हे खोबरं पण लालसर चांगलं झालेलं आहे, शेंगदाणे सुद्धा चांगले असे भाजलेले आहेत बघा, कडक असे व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर,
गॅस आता मी बारीक करते, थोडासा बारीक करूनच हे सगळं करायचं आहे. हळद आता हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं, धनं जिरं एक चिमूटभर ओवा आणि बडीशेप हे टाकलेलं आहे. कारण त्यांना ना चिवड्याला वास छान येतो आणि चविष्ट लागतं, चवीला चांगलं लागतं. आता ह्याच्यामध्ये मी हे लाल तिखट मध्ये आमच्या गरम मसाला पण असतो, घरचा मसाला म्हणल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला पण असतो, त्याच्यामध्ये मी चवीपुरतं नमक टाकते. मी ही तुम्हाला सांगितलेली मी खारी बुंदी बनवलेली आहे बघा, ही बघा बुंदी, ही बुंदी टाकते. आता त्याच्यामध्ये बघा मी ही घरगुती शेव बनवली, बघा अशी कडक आहे चिवड्यामध्ये टाकायसाठी. हे बघा शेव टाकली. आता हे सगळं चांगलं मी हलवून घेते. हे बघा हे सगळे शेव मी टाकली होती, शेव दोन प्रकारची मी बनवली होती, छोटी आणि मोठी चिवड्यात टाकायसाठी. आता ही बघा पिठी साखर आहे थोडीशी, ही पिठी साखर टाकते. पिठी साखर म्हणजे मोठी जी साखर असते ना, तिला मी बारीक करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे बघा भाजके पोहे, माझे 1 किलो पोहे आहे. हे बघा 1 किलो पोहे थोडे 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 टाकून असं मिसळून घ्यायचे चांगले. हे बघा असे सगळे मिसळून घ्यायचे. हे बघा हे असं हलवून चांगलं घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. एक 5-5 मिनिटांना 5-5 मिनिटांना त्याला सारखं असं हलवायचं, हलवत राहायचं सारखं, म्हणजे कडक कुरकुरीत होत्यात ह्या लाया आहेत ना, भाजके पोहे आहेत हे, तर ह्यांना सारखं असं हलवून घ्यायचं. हे 1 किलोचं आहे चिवडा. चिवडा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. पोहे भाजक्या पोह्याचा चिवडा.